तुम्हा सर्वांचं आपल्या एक नवनाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तर पब्लिक डेमोवरती आजचा स्टेटस येथे क्रिएट केला आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा नवीन नवीन छान छान कमेंट करता आणि सॉन्ग पण कमेंट करून नक्की सांगा था. त्यामुळे मला खूप मोटिवेट वाटतो मित्रांनो अशा पद्धतीचा कमेंट वगैरे करत जा. तुमच्या डिमांडवरती मी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला मित्रांनो, कारण की तो पण अशा पद्धतीचे एडिटिंग करेल आणि इंस्टाग्रामवरती अपलोड पण करेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर फॉलो वगैरे करून घ्या मित्रांनो. आणि याच्या एडिटिंगचे जे काही मटेरियल असेल ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. प्रीसेट वगैरे तुम्ही इम्पोर्ट करू शकता, काय प्रॉब्लेम येत असेल तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज नक्की करू शकता. तर मित्रांनो चला तर आपल्या एडिटिंगला सुरू करूया. सुरू करण्याआधी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला अलर्ट मोड ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर बिटमार प्रोजेक्ट आणि शेकेपड इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यावरती मित्रांनो तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर इथे व्यवस्थित पद्धतीने बीट लावून दिलेले तुम्हाला. त्या तुम्हाला फर्स्टला यायचं, प्लस सेकंड आणि मिडियम जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. तर ओरली व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो. तर आपला जो ओरली व्हिडिओ असणार आहे तो अशा पद्धतीने 4 सेकंदाचा ओरली व्हिडिओ असणार आहे. आणि बाकीचा पार्ट जे थोडासा उरलेला आहे तो ट्रिम करून घ्यायचा, म्हणजे डिलीट करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने ओरली व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्ट वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. तर काही हरकत नाही, मटेरियल वगैरे दिलेलं आहे, तुम्ही एक्स्ट्रा दुसरं काय ॲड करू शकता, काय विषय नाही. तर काय करायचं, हे जे ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय 4.20 भेटला आहे. तर प्लस सेकंड आणि मिडियम जाऊन तुम्हाला जे काय तुमच्या मॉडेलचे इमेजेस असणार आहे ते इमेजेस तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे मित्रांनो. तर मी अशा पद्धतीने जे काय आपले इमेजेस असणार आहे ते मी पटापट जे काही इमेजेस देते 4.5 रेशोमध्ये ॲड करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडवरती स्टेटस क्रिएट करू शकता, काय विषय नाही आणि तुम्हाला काय अडचण पण येणार नाही. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, तुमचं जे काय 4.5 रेशोमध्ये तिथे इमेज असणार आहे तिथे फिल स्क्रीन करून घ्यायचे. मॉडरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला झूम वगैरे करून घ्यायचं आहे, काय विषय नाही, तुमचा इमेजेस व्यवस्थित पद्धतीने बसून जाईल. येथे मी पटापट ॲड करून घेतो मित्रांनो. ओके, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मी थोडेसे इमेजेस ॲड करून घेतले. तर तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी थोडेसे इमेजेस ॲड केले, तर जास्त इमेजेस ॲड करायला आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे मी थोडेसे ॲड केले. तर तुम्ही संपूर्ण स्टेटस बनवण्यासाठी संपूर्ण फोटो तिथे ॲड करायचे. नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपण फोटो स्टार्ट केले होते म्हणजे ॲड करायला सुरुवात केली, तर त्याचं प्लस सेकंड आणि मिडियम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट पेजी आणि बॉटम पेजी दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही तो वाली ॲड करून घ्यायची. तर मी लावून घेतली, तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून घ्यायची. नंतर प्लस आहे का नाही मिडियामध्ये जायचं. मित्रांनो इथून वॉटर पेज पण दिलेली आहे तुम्हाला मटेरियलमध्ये, ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं. नंतर काय करायचं मित्रांनो, आपण जिथे ब्लॅक शॉर्ट पेन जे आणि फोटो ॲड करायला सुरुवात केली तिथे यायचं. फर्स्ट बीट पशी प्लस आहे का नाही मिडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक टेक्स पेन जी मी दिलेली आहे पण मित्रांनो बनवून वाली टेक्स पेन जी तुम्ही ॲड करून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही वाली टेक्स पेन जी असणार आहे मित्रांनो. ही टेक्स पेन जी तुम्हाला बनवून घ्या, म्हणजे असे बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मॅसेज वगैरे करा. आणि तुमच्या जे काय गर्लफ्रेंडचं नेम असेल त्यावरती पण बनवणार आहे मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने जी काही टेक्स पेन दिली आहे ती व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ॲड करून घ्यायची. ॲड करायवरती मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला प्रोसेस करून घेतल्यानंतर सिम्पली बॅक येऊन जायचं. त्याकडे ते सेकीबोर्ड इम्पोर्ट केला असेल मित्रांनो, तुम्हाला प्रीसेट वगैरे दिलेले आहे तिला ओपन करून घ्यायचं. ओपन केलं तर पहिल्याही मजूरवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जायचं आणि ते कॉपी पेट करून बॅग यायचं. बॅगवरती मित्रांनो मेन बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची. तुम्ही डेमोडीमध्ये बघितले असेल मित्रांनो 4-5 इमेजेस जे ते आपले छोट्या बीटचे असणार आहे ते तुम्ही डेमोडीमध्ये बघितले आहे, ते आपण छोट्या इमेजचा इफेक्ट जे ते कॉपी करणार आहे. तर बघू शकता मित्रांनो इथे 4 इमेज आपले जे ते छोटे असणार आहे. तर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो 14.20 पशी यायचं आणि पहिले इमेजवर ते टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं आणि इथे पेस्ट इफेक्ट करायचं. तसंच तुम्हाला जिथे 4 इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो, हे 4 इमेजेस तुम्हाला इथपर्यंत पेस्ट करायचे, म्हणजे तुम्हाला 16.3 पर्यंत हे जे ते 4 इमेजेस पेस्ट करून झाल्यावरती सिम्पली बॅक घेऊन जायचं आहे. आणि बॅक आल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे 3 डॉट जायचं, कॉपी पेस्ट करून बॅक यायचं. त्याकडे मित्रांनो मेन बिटमार प्रोजेक्ट जे ते तुम्हाला आपले जे काही प्रोजेक्टवाले ओपन करून घ्यायची. ओपन केल्यावरती इथे काय करायचं मित्रांनो, इथे 2 सेम साईजचे फर्स्ट पोझिशनचे म्हणजे 4.20 बिटमध्ये बसले, पहिले इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे 3 डॉट जायचं आणि पेस्ट पेस्ट करायचा. इथे ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायची. 2 इमेजेस आपण पेस्ट केलेले आहे मित्रांनो, 1 इमेजेस मोठावाला तुम्हाला बॅग देऊन टाकायचा. अशा पद्धतीने बॅग दिल्यावरती दोन्ही इमेजेस सेम साईजचे येतील, ते दोन्ही इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो. पेस्ट केल्यावरती एक मोठा इमेज बॅग द्यायचा मित्रांनो, 2 इमेजेस पेस्ट करायचे, एक मोठा इमेज बॅग द्यायचा आणि 2 पेस्ट करायचे, एक मोठा बॅग द्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला काही व्हिडिओचे शेवटपर्यंत करून घ्यायचे. करून झाल्यावरती मित्रांनो बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुमचा जो काही लास्टचा इफेक्ट असणार आहे तोवाला इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा. अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करायचं मित्रांनो.
कॉपी पट के तुम्हारा मेन तुम्हारा प्रोजेक्ट ओपन करूँ घयानी ओपन के मित्रों जे का पीट मे तुम्हारा मोटी इमेज टैग दी होती है इमेज जो टच कराएगी इफेक्ट मे 3.1 में जाऊन तुम्हारा अशा पद्धति जे का अपना विषय आठ पद्धति इफेक्ट आना है तुम्हारा पेस्ट करूँ घर अशा पद्धति जे का मोटी इमेज अपन बीट मे बैग दी होती मित्रों वीडियो के शेवपर्यंत सर्व इमेज तुम्हारा पेस्ट करूँ घया पेस्ट खाने जे का आज विषय आठ पद्धति स्टेटस है तुम्हें तुम्हारे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड वरती क्रिएट के तुम एकदम ओके मे बन रेडी होगी तर मित्रों तुम्हारा क्या करें सेव करना सेटिंग से बदल से आईकॉन वो टच कराए जे का तुम्हार फोन के अनुसार जी का स्टेटिंग है तुम्हारा करूँ घर एक्सपोर्ट रिपोर्ट ना टच करूँ जे का तुम आज स्टेटस है तुम्हारे सेव करूँ घर मित्रों आज वीडियो तुम्हारा जरा ही इंटरेस्टिंग वाटला वीडियो लाइक करूँ चैनल सब्सक्राइब करूँ करा मित्रों अशा पद्धति नवन आ जबरदस्त वीडियो तुम्हारा अपने चैनल डेली बढ़ा चैनल एकदा नक्की सब्सक्राइब करा तो मित्रों पुढ़ वीडियो तुम्हारा को टॉपिक पाजे कि सॉन्ग वरती पाजे तो सॉन्ग कमेंट करू नक्की संगा मित्रों के 100% वीडियो घून मित्रों आज वीडियो भेटू एक नवन इंटरेस्टिंग वीडियो में तो जय महाराष्ट्र।